नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते किंवा मग याची प्रथा कधीपासून सुरुवात झाली किंवा मग लक्ष्मीपूजनाला कशा पद्धतीचं महत्त्व आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर लखलखत्या दिव्याच्या प्रकाशात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणारा एकमेव उत्सव म्हणजेच दिवाळी। दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला स्वतःचं असं वेगवेगळं महत्त्व आहे आणि दिवाळी ही 5 ते 6 दिवसांची येते। तर त्या दरम्यान प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळ्या देवतेचं महत्त्व आहे। तर याच दरम्यान सगळ्यात महत्त्वाचा दिवस येणारा तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस। प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी, कुबेर, गणपती यांची पारंपरिक पद्धतीने पूजन केले जातं। तर या पूजनामागे एक गहन असा अर्थ दडलेला आहे। तर तो काय? तर अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं। या दिवशी प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा केली जाते। प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू, कुबेर, गणपती या सर्व देवताची यथासांग पूजा केली जाते। या दिवशी घर गोठा स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून घर पवित्र केलं जातं। संपूर्ण घराची व अंगणाची स्वच्छता केली जाते। त्याच पद्धतीने अंगणामध्ये रांगोळी, सडा, सारवण किंवा मग संपूर्ण घर दिव्यांनी लखलखून जातं। व्यापारी लोक यांच्या वह्या चोपड्याची याच दिवशी पूजा करतात। या दिवसानंतर व्यापाराचे नवीन आर्थिक वर्ष सुरू होते। बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती मिळतात, त्यांना घरी आणून त्याची यथासांग पूजा करण्याची सुद्धा प्रथा आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवतांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपी गेले अशी त्यामागची कथा आहे। त्याच्याच प्रीत्यर्थ प्रत्येक वर्षी प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या घरी सर्व सुख उपभोगाची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते की याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी सीतामाईला घेऊन अयोध्येत आले होते, म्हणूनच तर आपण दिवाळी साजरी करतो। याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली होती। याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले होते आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले होते। तर लक्ष्मी मातेची जी पूजा केली जाते ते स्थिर लग्न पाहून म्हणजेच स्थिर लग्न मुहूर्तावर लक्ष्मी पूजा केली जाते। अश्विन वद्य अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा अतिशय शुभ दिवस। दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो। अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते, हे विशेष आहे। घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठीच लक्ष्मीपूजन केले जाते। लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे हिंदू शास्त्रामध्ये लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणूनच स्थिर लग्न मुहूर्तावरती लक्ष्मीचं पूजन केलं जातं। तर या लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी केली जाते? दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढली जायची, त्याला मांडगे असे म्हणतात। त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा मग ओवाळणे आधी विधी केले जातात। एका लाकडी पालतावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वस्तिक काढावे। त्यावर श्रीलक्ष्मी, कुबेर, गणपती किंवा मग भगवान श्रीहरी विष्णू यांची यथासांग पूजा करावी। देवीला लाया आणि बत्ताशाचा नैवेद्य दाखवावा आणि स्त्री सूक्तांचे पाठ करावेत। योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास ते अतिशय लाभदायक ठरलं जातं। तर याच दिवशी लक्ष्मीला घरचा रस्ता दाखविला जातो आणि अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्यतेला बाहेरचा रस्ता दाखवला जातो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो।
अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात। पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे। अलक्ष्मीचे वाहन गाढव आहे तर हातात झाडू हे आयुध आहे। ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आजपर्यंत जपली जाते। मध्यरात्रीनंतर सूप आणि दिमडे वाजून अलक्ष्मीला घरातून हाकलून देण्याची सुद्धा प्रथा आहे। त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या रात्री 12 वाजता केरका काढला जातो। तर असं म्हटलं जातं की अश्विन अमावस्येला सूक्ष्म रूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात, सर्व वायुमंडळाला जाऊन बसतात। त्यांना बाहेर काढण्यासाठी घरातील केर कचरा काढला जातो आणि तो बाहेर टाकून दिला जातो, जेणेकरून वायुमंडळात गतिमान असणारे त्रासदायक घटक घराच्या बाहेर फेकले जातील। घराचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून अश्विन अमावस्येच्या रात्री अलक्ष्मी निरासरण म्हणजेच रात्री 12 वाजता घर झाडून काढलं जातं आणि तो केर बाहेर टाकला जातो। एरवी मात्र कधीच रात्री घर झाडलं जात नाही किंवा कचरा बाहेर टाकला जात नाही। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते ती नव्या झाडूची खरेदी, त्याचसोबत लक्ष्मी मातेच्या मूर्तीची खरेदी, त्याचसोबत झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिला हळदी कुंकू वाहून मनोभावे या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात केली जाते। असं म्हटलं जातं की स्वच्छता आणि सकारात्मकता जिथे आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य आहे। प्रत्येक राज्यात लक्ष्मी पूजनाची एक वेगळी पद्धत असते। त्यापैकी आंध्र प्रदेशातील लोक लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात। महिला रात्रभर मचाणात बसून पणतीच्या प्रकाशात लक्ष्मीच्या स्वागताची गाणी म्हणतात, त्या दिवशी रेड्याच्या टकरीवर लावल्या जातात। अश्विन अमावस्येला केलेले पितृतर्पण विशेष फलपायी किंवा फलप्रद मानले जाते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी, माता सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची किंवा मूर्तीची सुद्धा पूजा केली जाते। आणि असं सांगितलं जातं की अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर संचार करते आणि ती प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संचार करते। ती आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधून ठेवते जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देशभक्त, देवभक्त किंवा मग क्षमाशील पुरुष आणि गुणवती पतिव्रता स्त्रिया असतात, किंवा ज्यांच्या घरी खूप स्वच्छता आहे त्याच घरी लक्ष्मी वास्तव्य करते। जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथेच लक्ष्मीचं कायम वास्तव्य असतं। त्यामुळेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा मग दिवाळीला संपूर्ण घराची साफसफाई केली जाते, स्वच्छता केली जाते आणि नंतरच लक्ष्मी पूजनाची तयारी केली जाते। तर ही संपूर्ण लक्ष्मी पूजनाची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।